महाराष्ट्राला पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईमध्ये रेड अलर्ट. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र त्यासोबतच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. वाशिम जिल्ह्यामध्ये रात्री अनेक भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांची चिंता दूर. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदियामध्ये दमदार पाऊस. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. वर्धा तालुक्याच्या वायफळसह काही परिसरांमध्ये मुसळधार पाऊस. गावातील मुख्य बाजार चौकामध्ये सर्वत्र पाणी. साताऱ्यातील कास धरण परिसरामध्ये पावसाच्या हलक्या सरी. पावसाअभावी धरणानं गाठला तर मात्र अवघ्या काही दिवसांमध्ये कास धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ तालुक्यातल्या घोडगे गावातील धबधबा पर्यटकांचं आकर्षण. दाट धुकं, मुसळधार पाऊस, समोर अवाढव्य असा सह्याद्रीचा डोंगर रान आणि त्यातून खळाळणारं धबधब्याचं पाणी पर्यटकांना करते मंत्रमुग्ध. काल रात्री दक्षिण मुंबई परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. राज्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा इशारा. महागाईनं त्रस्त असलेल्या नागरिकांना ऐन सणांच्या दिवसांमध्ये दिलासा. तूप आणि लोण्यावरच्या करामध्ये कपात करण्याची शक्यता. राज्यामध्ये गायीच्या दुधाला किमान 34 रुपये दर मिळणार. राज्य सरकारच्या दूध निश्चिती समितीचा अहवाल. 34 रुपयांपेक्षा कमी दर दिल्यास डेअरीवरती कारवाई. बीड शहरामध्ये रात्रीच्या वेळी गैरप्रकार घडू नये यासाठी रात्री 10 नंतर दुकानं बंद. पोलीस प्रशासनाचे आदेश. मात्र व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून बाजारपेठा रात्री 11 पर्यंत सुरू ठेवण्याची एमआयएमची मागणी. गावातील मुलांच्या धर्मांतराच्या विरोधामध्ये अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथे कडकडीत बंद. सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंद करण्याचं केलं होतं आवाहन. धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी अदानी प्रॉपर्टीची नियुक्ती. राज्य सरकारचा शासन आदेश 13 जुलैला जारी. डीएलएफ आणि 29 नोव्हेंबर 2022 उघडल्या होत्या निविदा. मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावरती उद्या मेगाब्लॉक. मार्गावरच्या रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामं करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक. मुंबईच्या वर्सोवा भागामध्ये पर्यावरण वाचवा रॅलीचं आयोजन. भर पावसामध्ये हजारो मुंबईकर रॅलीमध्ये सहभागी. अभिनेते सयाजी शिंदेही उपस्थित. ठाण्यातल्या दिवा शहरातील 58 पैकी तब्बल 43 शाळा अनधिकृत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. या 43 अनधिकृत शाळांवरती ठाणे महानगरपालिकेकडून कारवाई. मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. गोंदिया नगर परिषदेच्या शाळेच्या इमारती जीर्ण. जीव मुठीमध्ये धरून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं चित्र. या संदर्भामध्ये नगर परिषदेनं कुठलीही उपाययोजना केली नसल्याचा पालकांचा आरोप. मोदी सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी भाजपचं घर चलो अभियान. या अभियानाअंतर्गत नागपूरच्या डोंगरगावमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरोघरी जाऊन दिली योजनांची माहिती. राज्यामध्ये अजून पुरेसा पाऊस नाही ही चिंतेची बाब. काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट. या संदर्भामध्ये सविस्तर आढावा घेतल्याची अजित पवार यांची माहिती. दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीला प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये. शरद पवारांच्या गेल्या आठवड्यातल्या दौऱ्याला अजित पवार यांचं शक्तीप्रदर्शनामधून उत्तर. उपमुख्यमंत्री आणि नव्यानं अर्थमंत्री झालेले अजित पवार प्रथमच नाशिकमध्ये. ढोल ताशांच्या गजरामध्ये अजित पवार यांचं स्वागत. अजित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केलं अभिवादन. नाशिकच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी जाहीर केला अजित पवार यांना पाठिंबा. अजित पवारांच्या स्वागतासाठी सरोज अहिरे उपस्थित. आज नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यासह इतर नेतेही राहणार उपस्थित. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टीका. शिंदे गट हा काही राज्यकर्ता पक्ष नाही. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, संजय राऊत यांचं वक्तव्य. विरोधी पक्षनेतेपद आमच्याकडे येईल, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा दावा. या संदर्भामध्ये राज्यातील नेत्यांच्या दिल्लीमध्ये हायकमांडशी चर्चा. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून. राजकारण हे आयपीएल सारखं झालंय, आपण यामध्ये कुठे बसतो हाच प्रश्न पडतो. नांदेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आमदार अशोक चव्हाण यांचं विधान. काल कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन.
राष्ट्रवादीच्या नवीन मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये शरद पवारांचा फोटो. राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांच्या दालनामध्ये शरद पवार यांचा फोटो लावण्याच्या सूचना. मंत्रिमंडळ विस्तारावरती समाधानी असल्याची मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. तीन पार्टनर एकत्र आल्यामुळे एकमेकांची खाती एकमेकांकडे जाणं स्वाभाविक, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. माझं खातं बदलण्यासाठी मीच विनंती केली होती त्यामुळे मी समाधानी, मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया. खाते बदल झाल्यानं नाराज नाही, मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ती प्रामाणिकपणे पार पाडेल, मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये अजूनही समाधानकारक पाऊस नाही. बळीराजा संकटात असल्यानं वाढदिवस साजरा न करण्याचा धनंजय मुंडे यांचा निर्णय. टोमॅटो दरवाढीवरती सुनील शेट्टीनं केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापलं. सुनील शेट्टींनी टोमॅटो खाऊ नये मात्र शेतकऱ्यांची टिंगलटवाळी करू नये, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया. सदाभाऊ खोत यांच्याकडूनही अभिनेता सुनील शेट्टी यांच्यावरती हल्लाबोल. सुनील शेट्टींना दिली जागतिक भिकाऱ्याची उपमा. टोमॅटोच्या दरावरून सुनील शेट्टी यांनी केलं होतं वक्तव्य. एकनाथ खडसेंची बदनामी केल्या प्रकरणामध्ये चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरोधात फौजदारी खटला. 28 मे रोजी पत्रकारांशी बोलताना खडसेंच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप. आदर्श महिला पतसंस्थेमधील 200 कोटी घोटाळ्या प्रकरणामध्ये अध्यक्ष अंबादास मानकापे यांना पोलिसांकडून अटक. 3 दिवसांमध्येच मुख्य आरोपीला पकडण्यात सिडको पोलिसांना मोठं यश. छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये 200 कोटी घोटाळ्यानं घेतला पहिला बळी. पतसंस्थेमध्ये 22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीनं रामेश्वर इथर या शेतकऱ्यानं गळफास घेऊन केली आत्महत्या. 263 कोटींच्या TDS घोटाळ्यामध्ये सक्त वसुली संचालनालयाकडून माजी प्राप्तिकर अधिकाऱ्याला अटक. तानाजी मंडल असं या अधिकाऱ्याचं नाव. भूषण पाटील आणि राजेश शेट्टी या 2 सहकाऱ्यांसोबत केली अटक. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.